नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीव्हीएम यूट्यूब लर्निंग चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण एकता पाचवी त्याच्यातला विषय परिसर अभ्यास भाग दोन या विषयाचा आपण अभ्यास करू। आपण असे घडतो या विषयाच्या पाठ्यपुस्तकात तुम्ही चित्र कव्हर बघितलेलं असेल, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हा परिसर अभ्यास भाग दोन म्हणजे कुठला विषय आहे, तो म्हणजे इतिहास। याच्यात आपण दोन प्रकरण अभ्यासली। त्याच्यातलं पहिलं प्रकरण आपण अभ्यासलं की इतिहास म्हणजे काय। तर मग इतिहास म्हणजे काय हे आपण अभ्यासलं, तर इतिहास म्हणजे काय आपण उजळणी करून घेऊया थोडी। इतिहास म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे इतिहास होय। त्याच्यानंतर आपण यामध्ये काय अभ्यासलं, इतिहासाची शास्त्रीय पद्धत आपण अभ्यासली। त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इतिहास आणि आपण हा मुद्दा आपण अभ्यासला। नंतर त्याच्यात आपण अभ्यासलं भूतकाळ आणि भविष्यकाळ, म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडल्या त्यांचं ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे इतिहास, हे मुद्दे आपण अभ्यासले। त्याच्यानंतर आपण दुसरं प्रकरण आपण अभ्यासलं इतिहास आणि काल संकल्पना। त्या प्रकरणामध्ये आपण बघितली काळाची विभागणी आणि कालरेषा, कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती आपण अभ्यासल्या। त्याच्यानंतर आपण अभ्यासलं इतिहासाची विभागणी, काल विभागणी। नंतर आपण अभ्यासलं कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि काल निश्चिती। हा अभ्यास आपण या आपण असे घडतो याच्यात आपण केला, म्हणजे परिसर अभ्यास भाग दोन मध्ये हे मागचे दोन प्रकरण आपण अभ्यासले। आता आपण या विषयाच्या प्रकरण क्रमांक तिसरे पृथ्वीवरील सजीव ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्यात तीन मुद्दे अभ्यासायचे आहेत आपल्याला। पहिला मुद्दा कुठला, पृथ्वीची उत्पत्ती। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। त्याच्यानंतर तिसरा आहे पृथ्वीवरील प्राणी सृष्टी। या तीन मुद्द्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। आपण पहिला मुद्दा आपण अभ्यासू आता पृथ्वीची उत्पत्ती। पृथ्वीची उत्पत्ती म्हणजे पृथ्वीची निर्मिती कशी झाली ते आपण बघू। तुम्हाला आपल्या मनात नेहमी अनेक प्रश्न पडतात की आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली असेल, केव्हा घडली असेल आणि ती घडली त्या वेळेपासून तशीच आहे का बदलली। जर ती बदलली असेल तर तिच्यात नेमकं कोणते बदल झाले। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीच्या बाहेर गेल्यावरती पृथ्वी कशी दिसत असेल, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। तर समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे पृथ्वी, ही पृथ्वी असे असते, ज्या प्रकारे चेंडू गोल असतो तसाही आपली पृथ्वी गोल आहे। पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर म्हणजे एखाद्या ग्रहावरनं जर आपण बघितलं किंवा पृथ्वीच्या बाहेर गेल्यावरती पृथ्वी आपल्याला अशी गोल आहे असे आपल्याला दिसते। आता आपण बघू पृथ्वीची निर्मिती कशी झाली। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपले शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की आपले जे काही शास्त्रीय संशोधक आहेत त्यांच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे किती, 4.5 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10,000 नाही, 1 लाख नाही, तब्बल 4.5 वर्ष अब्ज पूर्वी, सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अति तप्त व धूळ यांच्या मिळून एक प्रचंड गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीने या ढगाचे विभाजन होऊ लागले। विभाजन होऊ लागले म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग होऊ लागले आणि ह्या विभाजन होऊन त्यापासून सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। एक प्रचंड असा मोठा ढग अवकाशात निर्माण झाला। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अवकाशात प्रचंड एक मोठा असा ढग निर्माण झाला। तो कशापासून निर्माण झाला, अति तप्त वायू आणि धूळ यांचा मिळून तो ढग निर्माण झाला आणि त्या ढगाच्या वेगवान चक्राकार गतीने त्याचं विभाजन झाले।
समोरच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे की एक ढग आहे असा अतितप्त वायू आणि धूर मिळून त्याचे विभाजन होत आहे, गतिमान चक्राकार गतिमानामुळे त्याचे काय होत आहे विभाजन होत आहे, त्याच्यापासून सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले, त्या ग्रहांमध्ये पण आपली एक पृथ्वी होती ते आपण पुढे बघू। आता आपण बघितलं की सूर्य आणि ग्रह कसे निर्माण झाले, सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह आणि सूर्य या ढगापासून निर्माण झाले। आता याच्यात जे ग्रह आहेत ते आपण माहिती आहेत आपल्याला 8 ग्रह आहेत, त्यांची आपण आता नावे जाणून घेऊया। याच्यामध्ये सूर्याच्या जवळचा पहिला ग्रह तो म्हणजे पहिला क्रमांकावर असलेला ग्रह म्हणजे बुध, बघा दुसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह म्हणजे शुक्र, तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ती म्हणजे आपली पृथ्वी, चौथा ग्रह तो म्हणजे मंगळ, पाचवा ग्रह गुरु, सहावा ग्रह शनि, शनि म्हणजे ज्याला एक असं कड आहे पूर्ण गोल तो म्हणजे सहावा ग्रह म्हणजे शनि, सातवा ग्रह युरेनस आणि आठवा ग्रह नेपच्यून। हे असे 8 ग्रह सूर्याच्या भोवती फिरणारे आहेत। या ग्रहांपासून एक नववा ग्रह आहे तो लांब आहे, तो म्हणजे आपण त्याला बटुक ग्रह असे म्हणतो, त्याला प्लूटो या नावाने आपण ओळखतो। अशा प्रकारे ह्या ढगा जो ढग निर्माण झाला होता अतितप्त आणि धूळ यांच्या मधून त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे हे ग्रह निर्माण झाले। ही सूर्यमाला तुम्हाला दिसते आहे, या सूर्यमालामध्ये सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह आहेत, त्यात आपण बघितले सर्व ग्रह, या सूर्यमाला तुम्ही बघितलेली आहे, ही अशी आहे ही सूर्यमाला, हे अशा प्रकारे हे सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे हे ग्रह निर्माण झाले। तर मग आपण आता अभ्यासलं की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, परत एकदा थोडक्यात सांगतो, अवकाशात एक असा प्रचंड असा ढग निर्माण झाला तो म्हणजे अतितप्त आणि धूळ यांच्यापासून एक ढग निर्माण झाला, त्याच्या वेगवान चक्राकार गतीने त्याचे विभाजन झाले म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग झाले आणि त्या ढगांपासून सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले, त्यात आपली पृथ्वी, बरोबर। हे अशा प्रकारे हे ग्रह म्हणजे ही पृथ्वी आपली, पृथ्वीची निर्मिती अशा प्रकारे आपली झाली। आता आपण दुसरा मुद्दा अभ्यासू, तो म्हणजे पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आता आपण अभ्यासलं सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारे 8 ग्रह आपण अभ्यासले, या 8 ग्रहांपैकी पृथ्वी हा एकच ग्रह असा आहे की त्यावर सजीव सृष्टी आहे। म्हणजे सजीव सृष्टी असण्यासाठी काय लागतं, आपल्याला पाणी हवा या गोष्टी लागतात, ते या 8 ग्रहांपैकी फक्त पृथ्वी हा ग्रह असा आहे की ज्यावर हवा आणि पाणी आहे, म्हणून पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे। मग या सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली ते आपण आता बघू। लक्ष द्या, पृथ्वीची ज्या वेळेला निर्मिती झाली म्हणजे ज्या वेळेला त्या प्रचंड गतिमान ढग जो होता आपल्याला अतितप्त आणि धूळ यांच्यापासून मिळालेला ढग, ज्या वेळेला त्याचे विभाजन झाले, त्याचे विभाजन होऊन ग्रह आणि सूर्य तयार झाले, त्यात आपला पृथ्वी पण होता, ज्या वेळेला त्या पृथ्वीत निर्मिती झाली, त्या पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर त्या पृथ्वी जो ग्रह आहे आपला, तो ग्रह थंड होण्यासाठी, त्या तो आपला पृथ्वीचा जो ग्रह आहे तो थंड होण्यासाठी सुमारे 80 कोटी वर्ष लागली। किती वर्ष लागली, पृथ्वी हा ग्रह थंड होण्यासाठी 80 कोटी वर्ष लागली। ज्या वेळेला पृथ्वी थंड झाली त्याच्यानंतर पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली, म्हणजे पाण्याची निर्मिती झाली। मग पाण्याची निर्मिती झाल्यानंतर, जलाशयांची निर्मिती झाल्यानंतर या जलाशयामध्ये एक अतिसूक्ष्म एक पेशीय सजीव निर्माण झाले,
जलाशयात म्हणजे पाण्यात काय निर्माण झाले, एकपेशीय सजीव निर्माण झाले, त्याला आपण आदिजीव या नावाने ओळखतो. काय नावाने आपण त्याला ओळखतो? आदिजीव. या आदिजीव नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकपेशीयांपासून बहुपेशीयांची निर्मिती झाली, म्हणजे बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवाला बघण्यासाठी, पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची, म्हणजे या समोरच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे, या सूक्ष्मदर्शकातूनच आपण या एकपेशीय सजीवाला पाहू शकतो. हा असा सरळ, आपण जर असा बघितला तर तो आपल्याला दिसणार नाही, तो इतका अति सूक्ष्म असतो, खूप लहान असतो. त्याला बघण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? सूक्ष्म दर्शकातून. याच्यातून जर आपण बघितलं दर्शकातून तर तो या प्रकारे दिसतो. हे बघा, समोरच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे. बघितलं पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. परत एकदा लक्षात घ्या मित्रांनो, थोडक्यात सांगतो, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली. ज्या वेळेला पृथ्वीची निर्मिती झाली, म्हणजे त्या ढगापासून ज्या वेळेला पृथ्वी वेगळी झाली, तिची निर्मिती झाली, तिला थंड होण्यासाठी 80 कोटी वर्ष लागले. 80 कोटी वर्षानंतर ज्या वेळेला पृथ्वी थंड झाली, तिच्यावरती जलाशयाची म्हणजे पाण्याची निर्मिती झाली. आणि असे मानले जाते की सुरुवातीला पाण्यामध्ये म्हणजे जलाशयामध्ये एकपेशीय सजीव निर्माण झाले. त्या एकपेशीय सजीवाला आपण आदिजीव या नावाने ओळखतो. या आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्मिती झाली, सजीव निर्माण झाले. अशा प्रकारे या सजीवांची निर्मिती झाल्यानंतर हा आदिजीव या नावाने ओळखला जाणारा हा जो सजीव आहे, याला बघण्यासाठी आपण साध्या सहज डोळ्यांनी याला बघू शकत नाही. याला बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज असते. सूक्ष्मदर्शकातूनच आपण त्याला पाहू शकतो. हे आपण अभ्यासलं. आता याच्यानंतर आपण अभ्यासू पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. आपण आता अभ्यासू पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. तुम्ही प्राणी तर बघितलेले आहेतच, समोरच्या चित्रात तुम्हाला प्राणी दिसत आहे. याच्यामध्ये पृथ्वीवर प्राणी आणि वनस्पती या दोन अशा सजीव गोष्टी आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण इथं प्राणीसृष्टीचा आपण अभ्यास करू. तर मग चला आपण बघूया प्राण्यांची काही अशी वैशिष्ट्ये असतात, त्या आपण इथं बघू. प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे की प्राणी श्वासोच्छ्वास करतात. प्राण्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे की प्राणी अन्न मिळवण्यासाठी व इतर कारणांसाठी हालचाली करतात. त्यामधील काही प्राणी असे आहेत की ते अंडी घालतात आणि त्या अंडीतून पिल्लांना जन्म देतात. यामध्ये काही उदाहरण जर आपण बघितलं तर याच्यात कोंबडी, बदक, साप हे अंडी घालतात आणि त्या अंडीतून आपल्या पिल्लांना जन्म देतात. प्राणी असे आहेत की ते आपल्या अपत्याला जन्म देतात. उदाहरणार्थ गाई, म्हैस, त्याच्यानंतर हत्ती हे आपल्या पिल्लांना जन्म देतात. आता बघितलं आपण प्राणीसृष्टींचा अभ्यास पण आपण याच्यात केला. एकदा परत लक्ष घ्या विद्यार्थी मित्रांनो, या पृथ्वीवरील सजीव या प्रकरणात आपण काय काय अभ्यासलं. पहिला मुद्दा आपण अभ्यासला पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, कशी झाली पृथ्वीची उत्पत्ती लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपण अभ्यासलं पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. त्याच्यानंतर आपण अभ्यासलं पृथ्वीवरील प्राणी सृष्टी. प्रकरण आता इथं आपण अभ्यासलं आहे, हे प्रकरण आपण आता इथं संपवलेलं आहे. पण या प्रकरणाच्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 16 एक मुद्दा दिलेला आहे, हे माहीत आहे का तुम्हाला? त्याच्यात खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की आता आपण अभ्यासून ते लक्ष द्या, ते तुम्ही वाचून पण घ्यायचं. त्या मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? याच्यात पृथ्वी खेरीज म्हणजे पृथ्वीशिवाय मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचं आपल्या शास्त्रज्ञांना वाटतं. त्यांना असं वाटत असले तरी त्याविषयीच्या निश्चित तथ्य अजून पुढे आलेलं नाही. पृथ्वीप्रमाणेच मंगळाच्या पृष्ठभागावर, म्हणजे पृथ्वी जशी, पृथ्वीचा जसा पृष्ठभाग आहे तसा मंगळाच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी पर्वत, दर्या, वाळवंट आणि बर्फाने आच्छादित असणारे ध्रुवीय प्रदेश आहेत. येथील कर्ब द्विप्रणाली म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्याचे प्रमाण जवळजवळ 95% आले. मंगळावर अति सूक्ष्म प्रमाणात
प्राणवायू पाणी आणि इतर काही वायू यांचे अस्तित्व आढळल्याने तेथे सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता पुढे आली. तेथील मातीमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक उपस्थित असल्याचेही आढळले आहे. हे सर्व लक्षात घेऊन मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाबाबत शास्त्रीय संशोधन सुरू आहे. सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे द्रवरूप पाणी हे आवश्यक असते. मंगळाचा ध्रुवीय प्रदेश बर्फाने आच्छादलेला असला तरी तिथे द्रव्य रूपातील पाणी फारसे नाही. म्हणजे तिथे जरी बर्फाचा ध्रुवीय प्रदेश असला पण मनुष्य किंवा प्राणी वनस्पती यांना जिवंत राहण्यासाठी जे द्रवरूप पाणी आपल्याला लागतं तिथे ते फारसे नाही. साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे मंगळावरचा माणूस ही कल्पना खूप लोकप्रिय झाली. परंतु आतापर्यंतच्या शास्त्रीय संशोधनानुसार त्याला फारशी अशी पुष्टी मिळालेली. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने मंगळयान पाठवले. ही मोहीम 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वी झाली. 24 सप्टेंबर 2014 रोजी ही मोहीम यशस्वी झाली. त्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. अशा प्रकारे आपण ही माहिती मिळवलेली आहे. याच्यात थोडक्यात सांगायचं म्हटलं असलं तरी फक्त एवढंच की मग ज्या प्रकारे पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे त्याच प्रकारे मंगळावर सुद्धा सजीव सृष्टी असू शकते असे आपल्या शास्त्रज्ञांना वाटते. फक्त तिथं फरक एवढा आहे की ज्या प्रकारे आपल्या पृथ्वीवर द्रवरूप पाणी खूप आहे तर मंगळावरती द्रवरूप पाणी फारसे नाही, म्हणून ती शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे आपण हे प्रकरण अभ्यासलं. तुम्ही सुद्धा घरी या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करा. हे प्रकरण 2-3 वाचा, तुमच्या लक्षात येईल. इथं आपण आता हे प्रकरण संपवू. व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. PVM YouTube लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.